श्री रामायण आरण्यकांड भाग पाचवा। दंडकारण्यात मृगरूपी महाराजाचा वाद करून राम वेगवान पावले टाकीत आश्रमाच्या दिशेने निघाला होता। वाटेत लक्ष्मणाशी त्याची भेट झाली। शीतला एकटे सोडून तू कस काय आला म्हणून रामाला आश्चर्य वाटले। विचारले, अरे हे काय तू इथे माझी आज्ञा का आवरलीस? सीतेला एकटीला सोडून निघून आला लक्ष्मणा, प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या सीतेला काही झाले तर मी जिवंत राहू शकणार नाही। सीता झोपडीत चांगली आहे ना? असे वाटते माहेर राक्षसाचे बोलवणे ऐकून सीतेने तुला माझ्या श्वेतासाठी पाठवले आहे। अरे राक्षसाने आपल्याला फसून बदला घेण्याचा प्रयत्न केला आहे। असे होऊ नये की खरं आणि दुशनाच्या मृत्यूचा बदला सीतेला ठार करून घेऊ नये। अरे आज माझ्या दुर्दैवाला काही सीमा नाही। चल लक्ष्मणा, लवकर आश्रमाकडे चल। काळजीने युक्त झालेला राम लक्ष्मणासोबत घेऊन झोपडीकडे धावत सुटला। झोपडीत पोहोचले तर झोपडी रिकामी होती। सीतेचा दूरवर कुठेही पता नव्हता। पर्णकटी सुतेशिवाय ऊस पडली होती आणि रामाचं डोके गरगरू लागलं। डोळ्यासमोर अंधार पसरला। त्याला काही कळत नव्हते की एका क्षणात सीता कुठे गायब झाली। राक्षसाने तिला मारून टाकले की तिचे अपहरण केले की ती फुले तोडण्यासाठी नदी किनारी गेली आहे। सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी सर्वत्र नजर फिरवली पण सीतेचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता। असे वाटत होते जणू काही सर्व वातावरण सीतेच्या शोधासाठी व्याकुळ झालं होतं। रामाचे डोळे वळवले आणि आपल्या लाडके सीतेच्या विरामुळे तो व्याकुळ झाला। विरह व्यथा इतकी दाट होती की त्याला आपली शुद्धही राहिली नाही। ते वृक्ष वेली पाने यांना सीतेचा पत्ता विचारित होते। फळांना आणि फुलांना विचारित होते की त्यांनी परमसुंदरी जानकीला जाताना तर पाहिले नाही ना। तिची अवस्था पाहून लक्ष्मण खूप घाबरला। त्याने रामाचे सांत्वन केले, पुढे जाऊन शोध घेण्यास सांगितले। रामाने आपल्या काळजावरती दगड ठेवला। लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधासाठी निघाला। सर्व पर्वत पायदळी तुडवला। पर्वतावर एक एक शिळा गुहा आणि शिखर शोधलं। वाटेच्या एक कोपरा पाहिला पण त्यांना जानकी कुठेही आढळली नाही। लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मण मी तर निराश झालो, इथे सर्वत्र शोधले पण माझी प्राणेश्वरी कुठे दिसली नाही। अरे आता मी काय करू? त्यांनी दिलस्वराने उच्च रवा सीते सीते असा आक्रोश करू लागले। याच्या आक्रोशाने सारं वातावरण भरून गेलं। लक्ष्मणाला काळजी वाटत होती, भावाला कसा थेर द्यावा तिला कळत नव्हते। रामाला शंका वाटत होती की सीतेला राक्षसाने खाल्ले असावे। आयोध्येला बातमी पोहोचली तर लोक त्याची टिंगल करतील, भित्रा म्हणतील। लक्ष्मण म्हणाला, आता मी लोकांना तोंड कशी दाखवू? आता तूही आयोध्येला परत जाणे हेच चांगले होईल। सर्वांना सीता गायब झाल्याची आणि मी मेल्याची बातमी दे। आता मी जिवंत राहत नाही, मी पापी आहे त्यामुळेच एकानंतर एक संकट आहे माझ्यावर कोसळत आहे। आधी हातातून राज्य गेले, मग वनवास मिळाला, घरदार नातेवाईक सर्व सुटले, वडिलांचं निधन झालं, फक्त एक लाडकी सीता राहिली होती। तिच्या प्रेमाच्या सावलीत त्रास कळत नव्हता। ती मला निराळा सोडून काय माहिती कुठे गायब झाली आणि काय माहीत बिचाऱ्या सीतेची काय अवस्था असेल। राक्षसांच्या घेरावात अडकून ती नक्कीच जोरजोरात रडत असे। अरे कोणीतरी सांगा माझी सीता कुठे आहे? लक्ष्मणा राहवला नाही तो रामाच्या पायावरती लोळण घेऊन म्हणाला, ए तुम्हाला काय झाले बंधू? तुम्हाला काही झाले तर विचार करा, माता भाऊ आणि माझे काय होईल? दुःख तर येत जात राहते, ज्याच्या वाटेला दुःख आलेलं आहे असं कोण आहे? तुम्ही माझ्यापेक्षा मोठा बुद्धिमान आहात, मी तुम्हाला काय समजावून सांगू? तरी अशा वेळी मन संयम तर ठेवणे चांगले। प्रयत्नपूर्वक सीतेचा शोध मात्र घ्यायला हवा। तू योग्य म्हणत आहेस लक्ष्मणा, चल। रामाने आपले ओलावले डोळे पुसले, दुःखी हृदयाला संयंत केले, धीर करून सीतेचा शोध घेण्यासाठी जनस्थानाकडे निघाले। वनात चांगल्या प्रकारे शोध घेत असताना ते पुढे पुढे जात होते इतक्यात वाटेत घायळ झालेला जटाव दिसला। रामाला पाहून बेचैन होतो म्हणाला, राम तू आलास, मी तुझीच वाट पाहते ते पडलो होतो। हे राम, लंकापती रावण सीतेचे हरण करून तिला घेऊन गेलाय। मी सीतेला सोडवण्याचा प्रयत्न केला पण रावणाचा मुकाबला करू शकलो नाही। तिने मला जखमी केले, मी काही क्षणांचा पाहुणा आहे, मी मला माझे अंत्यसंस्कार कर, असे म्हणून जटावांचे प्राण सोडला। रामाने वीर जटूला अभिनंदन केले, विधीनुसार त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि अशा प्रकारे मात्र हा अरण्यकांडामधला सहावा भाग मात्र येथे समाप्त। श्रीरामप्रभूने सीतामातेची भरपूर चौकशी केली। संपूर्ण अरण्यामध्ये शोध घेतला सीतेचा पण सीता मात्र सापडली नाही।
आखिर जटाऊची आणि रामाची भेट झाली। जटाने सर्व वृत्तांत मात्र श्रीरामप्रभूंना सांगितला आणि सीतेला मात्र पळून कुणी नेलं हा मात्र पता मात्र श्रीरामप्रभूंना सांगितला। लंकापती रावणाने आकाशमार्गाने सीतेला पळून नेले हे मात्र रामाला मात्र एका जटाऊन कळलं। अशा प्रकारे हा विलक्षण भाग मात्र अरण्यकांडामधला सहावा भाग इथे समाप्त। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।